काय सांगाल एकंदरीत आजची जी काही राजकीय परिस्थिती आपल्याला बघायला मिळते, तुम्ही कसं बघताय? अचानकच मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्याचं बघायला मिळते भाजपचे आणि अजित पवारांचा, याकडे तुम्ही कसं बघताय? या राज्यामध्ये महायुतीला बहुमत जनतेने दिलेलं होतं आणि महायुतीचं सरकार व्हावं हे सर्वसामान्य मतदारांची इच्छा होती, अपेक्षा होती. दुर्दैवाने या महायुतीमधनं शिवसेनेनं माघार घेतली आणि त्यामुळे या ठिकाणी सत्तेच्या मधल्या कालखंडामध्ये जे काही समीकरण बदलत गेले ते आपण सर्वांनी पाहिले. महाराष्ट्रातील जनतेची या राज्यामध्ये स्थिर सरकार यावं ही अपेक्षा आहे आणि जो पक्ष स्थिर सरकार देईल त्या पक्षाचं ते स्वागत करायला केव्हाही तयार होते, परंतु या ठिकाणी महायुतीचंच सरकार आलं पाहिजे ही मोठ्या प्रमाणावर अपेक्षा असताना जो मधल्या कालखंडामध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अशा युतीचा प्रयत्न करण्यात आला तो जनतेला न आवडणारा होता. विभिन्न विभिन्न विचाराचे माणसे एकत्र येतात त्यामुळे सरकार टिकेल की नाही टिकेल याविषयी शंका कुशंका होत्या. राज्याला स्थिर सरकार देण्याच्या दृष्टिकोनातून उचललेलं हे पाऊल मला वाटतं की या राज्याच्या राजकारणामध्ये अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे. राज्यामध्ये स्थिर सरकार येईल आणि या राज्यामधल्या जनतेला जे काही वचनं दिलेले आहेत ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने नक्कीच प्रयत्न केले जातील. अजून काय घडतं आहे काय नाही याकडे आता आपण वाट बघत आहोत. आणि शिवसेनेनं ही जी परिस्थिती दिसते आहे स्वतःहून ओढवून घेतलेली परिस्थिती आहे. शिवसेनेने यामध्ये भाजप शिवसेनेने या ठिकाणी दोघांच्या चर्चेमधनं मार्ग निघण्यासारखा असताना शिवसेनेने कट्टा अशी आग्रहाची भूमिका घेतली की आम्हाला तर भाजपबरोबर यायचंच नाही आणि त्याचा परिणाम म्हणजे आजचं हे चित्र आहे. पण कालपर्यंत अशी परिस्थिती होती की महाविकास आघाडी होईल असं म्हटलं जात होतं काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना, आणि अचानक रात्रीतनं काय घडलं असं की सकाळी उठल्यानंतर धक्का बसला तुम्हालाही बसला? महाविकास आघाडी तयार करत असताना मन जुळलेले नव्हते. नुसतं राजकारण करण्याच्या दृष्टिकोनातनं महाविकास आघाडी फक्त भारतीय जनता पार्टीचं सरकार नको या भावनेतनं एकत्र झालेले होते आणि यामध्ये सर्वांनाच सर्व विश्वासात घेऊन हा प्रयत्न झालेला दिसत नाही. कारण अजित पवार ज्यावेळेस वेगळे होतात या महायुतीमधनं याचा अर्थ आहे की एकमेकांचा विश्वास नव्हता आणि अजितदादांनी त्या संदर्भामध्ये वेगळं पाऊल उचललं. मनापासून एकत्र नाही, विचाराने एकत्र नाही, तत्वाने एकत्र नाही. शिवसेना याच्यामध्ये हिंदुत्व सोडून दिलेलं दिसतं आहे, ते अनेकांना आवडलेलं नाही. अशा वेगवेगळ्या याच्यामध्ये फक्त आम्हाला सत्ता हवी आणि भाजप नको एवढ्या विचारामुळे झालेली युती फारशी टिकलीही नसते. आणि मला असं वाटतं की यामध्ये शिवसेनेचे अधिक यामध्ये गोचे झालेले दिसते आहे किंवा शिवसेनेला या ठिकाणी अडचणीत जे आलेले दिसते आहे ते त्यांच्या स्वतःच्या या धरसोडीच्या वृत्तीमुळे झालेलं दिसत आहे. निश्चित वाटत होतं की भारतीय जनता पार्टीचे जे ज्येष्ठ नेते आहेत दिल्लीवरचे हे शेवटच्या क्षणापर्यंत काही ना काही याच्यामध्ये प्रयत्न करतील आणि या राज्याला स्थिर सरकार देतील, त्यामुळे फारसं धक्का वाटण्यासारखं नाही आहे. परंतु ज्या घटना घडल्या मधल्या कालखंडामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना वगैरे हे अनाकलनीय होतं, आपल्या बुद्धीच्या पलीकडचे होते, एकमेकांचे विचार जमत नसताना जमवण्याचा केलेला तो प्रयत्न होता. आणि त्यामुळे अशा गोष्टी राजकारणात घडायला लागल्या तत्व बाजूला ठेवून, विचार बाजूला ठेवून, हे या राजकारणामधलं दुर्दैव आहे.